एक सुस्वभावी माणूस म्हणून भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची जनमानसात ओळख आहे. भाजपचे एकनिष्ठ समजले जाणारे एकमेव कार्यकर्ते म्हणून देखील रामचंद्र घरत यांचंच नाव पुढे येईल. राजकीय क्षेत्रात काम करण्याअगोदर सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या रामचंद्र घरत यांचा 55वा अभिष्टचिंतन सोहळा सोमवारी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू. Yeah, but
ज्यावेळी नवी मुंबई आवाजला रामचंद्र घरत यांच्या कुटुंबियांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज खूप घरत साहेबांच्या आनंदाचा आज दिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या 95 वाढदिवसाच्या लाख लाख लहान मुलाच्या शुभेच्छा त्यांना मी देते. आणि त्याने आमच्या कुटुंबासाठी ऊन सहन करून आम्हाला स्वतःला सावली दिली आणि त्यांनी संस्कारामध्ये खूप चांगला आम्हाला संस्कार दिले त्यांनी आम्हाला. आणि त्यांनी दुकान 1981 सालामध्ये त्यांनी दुकान स्थापन केले. त्या दुकानामध्ये सामानाची मोड बांधून त्यांनी आम्हाला भाग्याचे दिवस आले आमच्या. आणि त्यांनी 1992 साली त्यांनी राज घरात इंफ्रास्ट्रक्चर याच्या नावाने एक मशीन खोली कंपनी खोलली आणि कंपनीतून आमचे ते भाग्य उजळले. माझे पती कधी आरामाची वाट बघितली नाही. त्याने आमच्यासाठी खूप धावपळ केली आणि हे समाजामध्ये समाजकारण आणि राजकारण समाजामध्ये त्याने मला माझ्या त्यांचं समाजकारण बघून मलाही आनंद झाला आणि मला बी त्याची आवड निर्माण झाली. 95 वाढदिवसाच्या त्यांना मी लाख लाख शुभेच्छा. असंच माझ्या पतींना 100 उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करते. पहिला तर माझ्या वडिलांना माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या. आज 55 वर्ष झाले. 21 वर्ष असताना माझ्या वडिलांचं लग्न झालेलं. म्हणजे तेव्हापासून माझ्या मम्मीला मार्गदर्शन करतात, आता आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हा सगळ्या भावंडांना सगळ्यांना मार्गदर्शन करतात. आणि आमचे म्हणजे स्पेशल सल्लागार आहेत ते, घरातले प्रमुख आहेत सगळे. आज आमचे लाडकं नेतृत्व नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्रजी घरत यांचा आज 55वा वाढदिवस आहे. आमचा सौभाग्य आहे की आज साहेबांसारखे वडिलांप्रमाणे सांभाळून घेणारा एक खंबीर नेतृत्वाचा जिल्हाध्यक्ष आम्हाला लाभला आहे. खूप अपेक्षा होती आमची की एक युवा मोर्चा, युवती मोर्चा, महिला मोर्चा यांनी एकत्रितप्रमाणे नवी मुंबईमध्ये काम करावं. जेव्हा आम्ही 2009 भाजपचं काम करत होतो तेव्हा मोजक्या बायका आमच्याकडे होत्या, 10 ते 11 बायका. पण आज आम्हाला आनंद आहे की साहेबांच्या नेतृत्वामध्ये कमीत कमी 500 बायका साहेबांनी महिला मोर्चातर्फे जोडलेल्या आहेत. तर साहेबांनी असंच उंच उंच शिखर गाठावं त्यांच्या सौभाग्यवती आमच्या ताई व्यताई बरोबर ना, हां व्यताई यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभतं महिला मोर्चामधून. त्या उपाध्यक्ष आहेत नवी मुंबई महिला मोर्चाच्या. तर त्यांनी दोघांनी उंच उंच शिखर गाठावं आणि त्यांच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत राहणार. ताई आणि दादा आगे बढो हम तुम्हारे संगठन. हमारे कार्य सम्राट अध्यक्ष भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री रामचंद्र घरत जी का बर्थडे है. ये जो लोग यहाँ पे देख रहे हैं ना आप रोड पे जो इतने खड़े हुए हैं अंधेरे में, उनको खाली शुभेच्छा देने के लिए खड़े हैं क्योंकि वो अकेले नहीं चलते, वो सबको साथ में लेके चलते हैं. आज जो बदला हुआ रुख है भारतीय जनता पार्टी का नवी मुंबई में, वो उनकी अध्यक्ष के नीचे है. उनको ढेर सारी शुभेच्छा देता हूँ मैं आज के उनके जन्मदिन के अवसर पर. आज के दिन उत्तर भारतीय मोर्चा की तरफ से माननीय घरत साहब को उनके वार्ड दिवस पर हार्दिक शुभेच्छा देता हूँ और प्रार्थना करता हूँ उनकी लंबी आयु के लिए. सबसे पहला कुछ कहने से पहला तो मैं बोलता हूँ घरत साहब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000 और उनको लंबी आयु दीर्घायुष्य दे भगवान, ये प्रार्थना करते हैं नवी मुंबई के ये उगवते मराठीत म्हणतात ना उगवते सितारे है, नेते है. नवी मुंबई में भारतीय जनता पार्टी को बलकट करने के लिए उन्होंने दिन रात एक कर दिया है. उनको भगवान स्वस्थ रखे, स्वस्थ रखे. वीडियो जर्नलिस्ट मुसा अहिरवाड़ी सह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट.